नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातून माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहे सरळ व्याज टाईप 6. ठीक आहे, माझा सरळ व्याज टाईप 1, 2, 3, 4, 5 हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला टाईप 6 हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजेल. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टाईप 5 हा व्हिडिओ बघितला असेल तर तो पण अवश्य बघा, कारण की टाईप 5 नंतर टाईप 6 हा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. बघा, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, नंतर इंडियन आर्मी, ग्रुप डी, रेल्वे या परीक्षेत जास्त वेळा विचारले गेलेले आहेत तुम्हाला. म्हणजे तुम्ही प्रत्येक परीक्षेत बघसाल तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत. बघा, हा जो प्रश्न आहे हा पोलीस भरती मधलाच प्रश्न विचारला आहे. बघा, आता आपण बघू सरळ व्याज टाईप 5 मधला 6 मधला प्रश्न. दसा दशे किती टक्के दराने 8 वर्षाचे सरळ व्याज दुप्पट होईल. सरळ व्याज दुप्पट म्हणजे काय? जर तुम्ही सरळ व्याज समजा तुम्ही मुद्दल घेतली 2000, त्याचं व्याजही किती होईल? 2000च. तुम्ही मुद्दल घेतली 3000 तर व्याजही किती होईल? 3000. ठीक आहे, तशी एक रक्कम आहे तर काय टक्के दराने घेतली की 8 वर्षात त्याची काय सरळ व्याज दुप्पट होते, याचं तुम्हाला टाईप 5 मध्ये सूत्र सांगितलं, ते सूत्र आपल्याला वापरायचं आहे. बा काय आहे आपल्या काढणं? काय दर काढणार आहे. सूत्र आहे आपलं दर बरोबर पट वजा 1/वर्ष × 100. ठीक आहे, आता बघू आपण हे आपलं सूत्र आहे कोणतं. दर बरोबर पट वजा 1/वर्ष × 100. बघा आता काय, 8 वर्ष सरळ व्याज किती दुप्पट. पट दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट काही बी राहू शकते, म्हणून तर पट लिहून घेतला. पट किती आहे सध्या? 2. तर आपण 2 घेऊ. 2 वजा 1. वर्ष किती? बघा दुप्पट, वर्ष किती आहे इथं? तर वर्ष आपले आहेत 8. वर्ष किती आहेत आपले? 8. बघा वर्ष आपले 8. वर्ष किती? तर 8 × 100. ठीक आहे, मग आता किती उरले? 2 ने 1 केला म्हणजे किती उरला? 1 × 100/8. आता याला पुन्हा 8 ने भाग देऊ. बघा 8 × 1 = 8, नंतर किती उरला? 2 × 8 = 16, किती उरला? 4. पॉईंट दिला 0, 8 × 5 = 40, म्हणजे 12.5% हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, आणखी एक उदाहरण बघू जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. बघा, दसा दशे किती टक्के दराने 12 वर्षाचे सरळ व्याज 5% होईल. ठीक आहे, हे उदाहरण आपण उचललं आहे तलाठी म्हटलं, तलाठीच्या परीक्षेत तुम्हाला विचारलं गेलं होतं. ठीक आहे, बघा दसा दशे किती टक्के दराने, आपलं सूत्र हे सूत्र काय आपलं? दर बरोबर पट वजा 1/वर्ष × 100. ठीक आहे, बघा आता पट किती आपले? इथं पट किती आपलं? 5 पट. तुम्हाला 5 पट, 6 पट, 3 पट, 4 पट जेवढं असेल तेवढं. 5 तर मग 5 × 1/100/ किती? तर 12 वर्ष. किती उरले? 4 × 100/12. काटछाट करू, 4 × 1 = 4, 4 × 2 = 4, 3 = 12. 3 ने याले भागा म्हणजे काय ते आपलं? 3 × 3 = 9. 1 उरला, परत 3 × 3 = 9. 1 पॉईंट दिला 0, 3 × 3 = 9, म्हणजे आपलं उत्तर काय? 33.3%, म्हणजे 3 3 3 3 समोर चालते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण टाईप 6 हा बघितला सरळचा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.